डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 29 ऑक्टोबरच्या भागात शिवाजी महाराज संभाजी महाराजांना भेटण्यासाठी त्यांच्या महालात येतात. तेव्हा ते तालमीत सरावाला गेल्याचं समजतं. शिवाजी महाराज त्यांना तिथे भेटायला जातात आणि त्यांच्यासोबत तालमीत भाग घेतात. यावेळी संभाजी महाराज कारभारी त्यांच्यावर नाराज का आहेत असं विचारतात. तेव्हा शिवाजी महाराज त्यांना स्वराज्यासाठी इतकी वर्ष खस्ता खाल्ल्यानंतर आता त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा जागृत झाल्याचं सांगतात. त्यांच्या या महत्वाकांक्षांच्या पूर्ततेसाठी ते तुम्हाला विरोध करत असल्याचं सांगतात. इकडे रायगडावर पुतळाबाई नवस पूर्ण करतात आणि त्या पूजेचा प्रसाद राजारामांना देण्यासाठी सोयराबाईंच्या महाली येतात. सोयराबाई राजारामांना ते लवकरच छत्रपती होणार असल्याची खबर देतात. पुतळाबाईंच्या कानी हे वाक्य पडतं आणि त्यांना राग येतो. त्या रागातच त्या येसुबाईंच्या महालाच्या दिशेने निघतात. इकडे शिवाजी महाराज संभाजीराजेंना सोयराबाई मातोश्रींचं मन कुत्सित झाल्याचं सांगतात. मात्र संभाजीराजे त्यावर विश्वास ठेवत नाहीत. शिवाजी महाराज त्यांना स्वराज्याच्या वाटण्या करायचं सुचवतात, मात्र ते त्यास नकार देतात. संभाजी महाराजांचा हा निर्णय ऐकून शिवाजी महाराजांना त्यांचा अभिमान वाटतो आणि आनंद होतो. इकडे पुतळाबाई येसुबाईंना घेऊन रागातच सोयराबाईंच्या महाली येतात. त्या सोयराबाईंना जाब विचारणार इतक्यात त्या चक्कर येऊन पडतात. ह्या मालिकेच्या आगामी भागात आपली योजना लपवण्यासाठी सोयराबाई येसुबाईंना पन्हाळगडावर धाडण्याचा निर्णय घेतात. सोयराबाईंचं कपट उघडकीस येणार का? संभाजीराजांना विरोध करण्यासाठी कारभारी मंडळ कोणती योजना आखणार? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.